हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आता 10वीचा पेपर आहे आणि अशा वेळेस बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की मराठीच्या पेपरमध्ये आता लिहायचं काय, त्यांचा अभ्यास झालेला नाही आहे. मग अशा वेळेस थोडंसं मात्र ते परेशान होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, परेशान होण्याची काहीच गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी या आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर एक ओल्ड क्वेश्चन पेपर आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे. या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत आणि किती इझिली या क्वेश्चनला तुम्ही सॉल्व्ह करू शकता हेच तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास झाला जरी नसेल तरी पण तुम्ही मराठीमध्ये कमीत कमी पास होऊ शकता, अशा सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे 80 मार्क्सचा तुमचा पेपर असतो, बरोबर आहे. याच्यामध्ये बघा, विभाग 1 मध्ये गद्य असतो आणि बघा तुम्हाला इथं एक उतारा दिलेला असतो आणि या उताऱ्याच्या आधारे तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात. जसं की बघा, उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. जसं की कोणते लिहा, उतारा वाचला की कोणते तुम्हाला इथं समजेल, त्याच्यामुळे भरपूर दूध देणारी कोण हे तुम्हाला उतारा वाचल्यानंतर इथं समजून येणार आहे. त्यानंतर जवळपास 5.5 फूट उंचीची, आता हे पण तुम्हाला उतारा वाचले की समजून येणार आहे. म्हणजे तुम्हाला पुस्तकामध्ये गुंतून राहण्याची काही गरज नाही, उतारा वाचण्याची सवय जर तुम्हाला असेल तर नक्कीच हे 2 मार्क तुम्हाला इझिली इथं मिळू शकतात. बघा, हे तुम्हाला पूर्ण उतारा दिलेला आहे, पूर्ण उतारा तुम्हाला वाचायचा आहे. नंतर बघा, खाली दिलेलं आहे तुम्हाला, खालील वाक्य चुकी बरोबर ते लिहा. सोपं आहे, उतारा वाचायचा, उतारा वाचल्यानंतर हे वाक्य चूक आहे की बरोबर हे तुम्हाला लिहायचं, म्हणजे ते 2 मार्क्स आणि हे 2 मार्क्स, असे 4 मार्क्स तुमचे इथं पकले. त्यानंतर सोमत, सोमतचा अर्थ काय होतो, स्वतःच्या मनानं लिहायचं. काय लिहायचं बघा, लेखकाच्या आधीचे वर्णन तुमच्या शब्दात करा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, आधीचं वर्णन करायचं, ते पण तुमच्या शब्दामध्ये. म्हणजे तुम्हाला जे काय वाटेल आजीबद्दल, आता आपल्या मनानं म्हणजे कसं, उत्तराच्या आधारावर हा, मग तुम्हाला लिहायचं आहे. त्याचे तुम्हाला 3 मार्क मिळतात, म्हणजे ते 4 मार्क आणि 3 मार्क, बघा 7 मार्क तुम्हाला किती इझिली मिळतात. 7 मार्क तुम्हाला खूप इझिली इथं मिळू शकतात. तुम्हाला कुठली गाईड बघायची गरज नाही आहे, कुठली तुम्हाला नोट्स बघायची गरज नाही आहे. इथंच वाचायचं आणि इथंच त्याची उत्तर तुम्हाला लिहायची. आता ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सराव मात्र खूप महत्त्वाचा आहे आणि हा सराव तुम्हाला अगोदरपासूनच करायला पाहिजे होता. ज्यांनी सराव केलेला आहे ते हे इझिली सॉल्व्ह करू शकतात, पण ज्यांनी बस आजच व्हिडिओ बघितला ते पण करू शकतात. पण थोडंसं मात्र तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागेल. म्हणजे जर आज तुम्ही 5 घंटे अभ्यास करत असाल तर थोडंसं 8 घंटे अभ्यास करा, कारण पेपर जवळ आला म्हणून, ठीक आहे. त्यानंतर बघा, उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. नावे लिहायचे तुम्हाला, गर्दीनं फुललेलं स्टेशन नाव लिहा, अरुणिमाचे नाव, ठीक आहे. तर हे तुम्ही लिहा, म्हणजे हे 2 मार्क तुम्हाला मिळाले, म्हणजे ते 7 मार्क आणि हे 2 मार्क, म्हणजे 9 मार्क तुमचे इथं पकलेले आहेत. बघा, खाली तुम्हाला उतारा दिलेला आहे. बघा, कारणे लिहा, उतारा वाचल्यानंतर कारणे तुम्हाला लिहिता येतील, तर याचे 2 मार्क, म्हणजे किती झाले, 9 2 11 मार्क, ठीक आहे. इथं पण तुम्हाला सोमत दिलेलं आहे, बरोबर आहे. इथं पण तुम्हाला सोमत तुम्हाला दिलेलं आहे. सोमत बघा, प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. तुमच्या मतानं लिहायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. काही पण लिहा, पण लिहा, याचे तुम्हाला 3 मार्क आहेत. कमीत कमी याचे तुम्हाला 1.5 ते 2 मार्क तर मिळेलच जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर, ठीक आहे. म्हणजे किती झाले आपले, ते 11 आणि हे 3, म्हणजे 14 मार्क तुमची इथं झाले, बरोबर आहे. किती झाले, 14 मार्क. आता तुम्ही म्हणाल सर किती लिहायचं, तर बघा लक्षात घ्या, हे मराठीच आहे, कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 ओळी तरी तुम्हाला लिहाव्या लागतील, ठीक आहे. सोमतमध्ये कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 ओळी तरी लिहाव्या लागतील, ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळू शकतात, ठीक आहे. त्यानंतर बघा, अपठित गद्य, याच्यामध्ये तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे. सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना, ठीक आहे. आता हे पुढे समजेल तुम्हाला, तर उतारा वाचायचा, खाली उतारा दिलेला आहे, उताऱ्याच्या आधारे तुम्हाला या गोष्टी सोडवायच्या. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला 2 मार्क इझिली मिळू शकतात. कुठली गाईड, काय पुस्तक बघण्याची गरज आहे का, नाही, ठीक आहे. सगळं पेपर या पेपरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, फक्त तुम्हाला तेवढं मात्र एक ॲक्टिव्हिटी दाखवावी लागेल, ठीक आहे.
हे शोधण्याची. त्यानंतर बघा चौकट पूर्ण करायची आहे, बरोबर आहे. सुजनांकडून अपेक्षित असलेले सौजन्यातून व्यक्त होणारे, तर सगळं तुम्हाला उतारामध्ये दिलेलं आहे, म्हणजे हे दोन मार्क तुम्हाला इथं मिळतील, ठीक आहे. त्यानंतर पद्य विभाग आहे, बरोबर आहे. इथं तुम्हाला एक कविता दिलेली आहे, कवितेच्या आधारे तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला इथं लिहायच्या आहेत. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांनी कधीच मराठीची कविता बघितलीच नाही, बरोबर आहे, ज्यावेळेस शिक्षक शिकवत होते त्याचा अर्थ सांगत होते, त्यावेळेस तुम्ही जर ऐकलंच नसेल तर त्यावेळेस हे मात्र थोडंसं तुम्हाला अवघड जाऊ शकतं, पण तुमचे टोले वगैरे इथं बसू शकतात, ठीक आहे. बघा, कष्टाने मिळणारे, घामातून फुलणारे, तर दोन मार्क तुम्हाला इथं हे मिळू शकतात. ही कविता तुमच्या समोर आहे, कविता वाचल्यानंतर तिचा अर्थ मात्र तुम्हाला समजावा लागतो. उतारे इतकं हे सोपं नसतं, थोडंसं अवघड असतं, पण तुम्ही जर अगोदर कधी वाचलं असेल, ठीक आहे, कधी क्लासमध्ये हजर असाल, तर नक्कीच तुम्हाला ते पण येऊन जाईल. त्यानंतर योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. तर बघा, इथं तुम्हाला चार पर्याय दिले आहेत, तर तुम्हाला ह्या गोष्टी इझिली सॉल्व्ह करता येतील इथं, बरोबर आहे, हे बघा. त्यानंतर खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. हे काव्यपंक्ती तुम्हाला दिलेली आहे, याचा सरळ अर्थ काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. हे कधी लिहिता येईल, ज्यावेळेस तुम्हाला कवितेचा अर्थ माहीत आहे, बरोबर आहे. कवितेचा आज तुम्हाला कधी माहीत असेल, ज्यावेळेस तुम्ही शिकवताना क्लासमध्ये हजर असाल, तर याचं मात्र थोडंसं तुम्हाला अवघड जाणार आहे, पण तेवढं पण अवघड काही जाणार नाही, तुम्ही काहीतरी इथं करू शकता, ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आला ग्रामरचा भाग, काव्य सौंदर्य आहे इथं, ठीक आहे. तर याचे दोन मार्क आहेत, ठीक आहे. या ओळीमधील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. तर कोणतं अर्थसौंदर्य आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचं, तर ग्रामरचा भाग आलेला आहे इथं, व्याकरणाचा भाग आलेला आहे, बरोबर आहे. तर व्याकरण असं एकदाच किंवा एकदा वाचलं म्हणजे येतं असं नसतं, तर व्याकरण आपल्याला अभ्यास करावाच लागतो, ठीक आहे. जेवढा आपण अभ्यास करणार व्याकरणाचा, तेवढे मुद्दे आपल्या डोक्यामध्ये फिक्स बसत असतात, त्याच्यामुळे व्याकरणाचा भाग तुम्हाला थोडासा अवघड जाऊ शकतो. ज्यांनी आतापर्यंत पुस्तक बघितलंच नाही त्यांच्यासाठी, ठीक आहे. ज्यांना 95 प्लस जायचं आहे त्यांना ही स्ट्रॅटेजी नाही चालणार, ठीक आहे. ज्यांना पास व्हायचं आहे त्यांना ही स्ट्रॅटेजी मस्त आहे, पण ज्यांना 95 प्लस जायचं आहे, 80 प्लस जायचं आहे, त्यांना मात्र हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क केल्याशिवाय काहीही पर्याय नाही, ठीक आहे. ते तुम्हाला माहीतच आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण गोष्टी माहीत असायला पाहिजे. 95 प्लस जाणं तेवढं सोपं नसतं. चला जाऊया समोर. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणतीही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. तर बघा, तुम्हाला दिले मुद्दे आश्वासक, चित्र किंवा वस्तू, तर तुम्हाला कोणतं एक इथं सोडवायचं आहे. खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा, ठीक आहे. रसग्रहण करायचं तुम्हाला म्हणजे हे सुद्धा तुम्हाला व्याकरणाचा भाग इथं पाहायला मिळतोय. त्यानंतर स्थूल वाचन आलेलं आहे, बरोबर आहे. आता स्थूल वाचन म्हणजे काय, कधी जर तुम्ही स्थूल वाचन वाचलं असेल तर त्या आधारावर तुम्हाला याची उत्तरं लिहायची असतात, ठीक आहे. बघा, खाली तुम्हाला दोन कृती सोडवायच्या, तीन प्रश्न दिलेले आहेत. बघा, भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात स्पष्ट करायचं आहे. कधी जर तुम्हाला तो स्थूल वाचन जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्ही हे लिहू शकता, बरोबर आहे. गिरिजा कीर यांच्या येड बंबू धब्बू या बाल कादंबरीतील विनोद तुमच्या शब्दात लिहा. तर हे पण तुम्ही कधी वाचलं असेल, कधी जर तुमच्या डोळ्यात घालून गेलं असेल तर लिहू शकता, नाहीतर तुम्ही काय करणार, ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं तुम्हाला, ठीक आहे. व्युत्पत्ती कोशाचे कार्य स्पष्ट करा, म्हणजे या गोष्टी जर तुम्ही कधी अगोदर वाचल्या असतील, क्लासमध्ये हजर असाल तर तुम्हाला येतील, नाहीतर ह्या गोष्टी तुम्हाला लिहिता येणार नाही, पण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे, जरी माहीत नसलं तरी. त्यानंतर आहे भाषा अभ्यास, याच्यामध्ये बघा तुम्हाला व्याकरणाचा भाग आहे, तुम्हाला समास दिलेला आहे, ठीक आहे. सामासिक शब्द आहे, तिकडं समासाचे नाव आहे, तर तुम्हाला तो जोड्या लावायचा आहे, याचे तुम्हाला दोन मार्क आहेत, ठीक आहे. त्यानंतर शब्दसिद्धी आहे, खालील तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त, ठीक आहे. आता पूर्ण व्याकरणाचा भाग तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या दोन वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर बघा, इथं तुम्हाला चार वाक्य प्रचार दिले आहेत. तुम्हाला कोणतेही काय करायचं आहे, कोणतेही दोन अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे, ठीक आहे. कानोसा घेणे, आनंद गगनात न मावणे, ठीक आहे. कंठ स्नान घालणे, पित्त कवळणे. तर याचा अर्थ लिहायचा आणि वाक्यात उपयोग करायचा. तुम्हाला वाटत नाही की जास्त अवघड असेल म्हणून, हे खूप सोपे आहे, ठीक आहे. चला, त्यानंतर आहे भाषिक घटकावर आधारित कृती, ठीक आहे. बघा, शब्द संपत्ती. आता बघा,
तुम्हाला माहिती आहे का दुसऱ्यावर अवलंबून असतो ज्याला आपण काय म्हणतो, बरोबर आहे, किंवा दररोज प्रसिद्ध होणारे त्याला आपण काय म्हणतो, सोपं आहे ना. तर हे तुम्हाला एक मार्ग एकदम मिळू शकतो, ठीक आहे. जर तुम्हाला मराठी ज्ञानाचा खजिना जर तुमच्याकडे असेल तर याचं उत्तर तुम्ही तिथं लिहू शकता. खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहायचा आहे. पृथ्वी, बरोबर आहे, पृथ्वीला आपण काय म्हणतो ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. नव, बरोबर आहे, नवाला पण समानार्थी शब्द काय आहे ते पण तुम्ही इथे लिहू शकता, त्याचा एक मार्क तुम्हाला इथं मिळू शकतो. दोन्ही पण सोपे आहेत. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी बघा, सुरुवात, सोय, तर याचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. हे पण सोपे आहेत, म्हणजे हे इथं सुद्धा तुम्हाला एक मार्क मिळू शकतो. त्यानंतर आहे खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. बघा, राखणदार, यापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत, ठीक आहे. राखण व दार हे वगळून बघा करता येईल तुम्हाला. त्यानंतर बघा लेखन नियमानुसार लेखन, बघा मी तुम्हाला काय करायचं आहे, अचूक शब्द ओळखायचा आहे. अचूक म्हणजे न चुकलेला, बरोबर असलेला, बरोबर आहे. हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. बघा तुम्हाला चार दिलेलं आहे ऑप्शन, दुर्मिळ 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 दुर्मिळ, तर कोणता बरोबर आहे हे तुम्हाला इथं बघायचं, कोणतेही चार तुम्हाला इथं लिहायचे आहेत. त्यानंतर विरामचिन्हावर हमखास प्रश्न असतो, ठीक आहे. तर हे एक मार्क तुम्हाला इथं मिळून जातो, ठीक आहे. पारिभाषिक शब्द बघा, हे दिलं तुम्हाला, युनिट ॲक्शन याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो ते तुम्हाला इथं लिहायचं आहे, सोपं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं तुम्हाला उपयोजित लेखन, म्हणजे तुम्हाला पत्रलेखन दिलेलं आहे, ठीक आहे. पत्रलेखन तुम्ही इथं लिहू शकता, ठीक आहे. आता पत्रलेखन करण्यासाठी तुम्हाला ते फॉर्मॅट वगैरे कसं लिहायचं काही नाही, त्या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे, बरोबर आहे, आलं लक्षात. त्यानंतर बघा सारांश लेखन आहे, ठीक आहे. विभाग एक मधलं गद्य ई, प्रश्न क्रमांक एक ई मधलं, त्याच्यामध्ये जो काही गद्याचा उतारा दिलेला आहे तो तुम्हाला काय करायचा, एक तृतीयांश करायचा आहे, ठीक आहे. एक तृतीयांश म्हणजे छोटा करायचा त्याला, ठीक आहे. त्यानंतर जाहिरात लेखन आहे. जाहिरात लेखन तर प्रत्येक परीक्षेमध्ये असतं, त्यामुळं या गोष्टी तुम्हाला तिथं माहीत असायला पाहिजे, याची प्रॅक्टिस तुम्हाला असायला पाहिजे. बातमी लेखन आहे, ठीक आहे, हे लक्षात घ्या. कथा लेखन आहे, बघा तुम्हाला इथं कथा लिहिता आली पाहिजे. काही मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत, त्या मुद्द्याच्या आधारावर तुम्हाला ती कथा पूर्ण करता आली पाहिजे, ओके. त्यानंतर आहे खालील लेखन प्रकारापैकी कोणती एक कृती सोडवा, जसं की प्रसंग लेखन तुम्हाला इथं दिलेलं आहे, ठीक आहे. प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक, बघा, ठीक आहे, हे दिलं तुम्हाला. पर्यावरण जतन ही काळाची गरज, या विषयावर तुमचे विचार मांडायचे आहेत. तुम्ही तुमच्या मतानं तुमचे विचार मांडू शकता, तुम्हाला काही वाचण्याची गरज नसते, तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही मुद्देसूद तिथं लिहू शकता, याचे तुम्हाला मार्क मिळू शकतात, बरोबर आहे. एकच कृती सोडवायची आहे, ते पण आठ मार्कसाठी. मग तुम्हाला प्रसंग लेखन लिहू वाटलं तर प्रसंग लेखन लिहा. आत्मकथन बघा, दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा. जसं की समुद्र, समुद्राचा खंत काय आहे, समुद्राचा संदेश काय आहे, समुद्राचं महत्त्व काय आहे, निसर्ग सौंदर्य काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समुद्राविषयी लिहायच्या, म्हणजे समुद्राचं आत्मकथन लिहायचं तुम्हाला, ठीक आहे. वैचारिक म्हणजे पर्यावरण जतन म्हणजे काळाची गरज, तर हे पण लिहू शकता तुम्ही. कोणतं पण एकच लिहायचं आहे हे लक्षात घ्या. आणि काय करायचं बघा, पेपर सोडवताना त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये सांगणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. काय करायचं आहे याची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. तुम्हाला गाईड बघायची गरज नाही, तुम्हाला काहीच बघायची गरज नाही आहे. फक्त प्रॅक्टिस करा, मराठीमध्ये चांगले मार्क तुम्हाला मिळून जातात. चला थांबूया, भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये.